सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी आसित रमजान मुजावर वय 22 राहणार रुक्मिणी मार्केट वानलेसवाडी तालुका मिरज याला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस हात्रोटे यांनी हा निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे साटविलकर यांनी खटला चालवला. अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी हरवली होती. आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात 9 सप्टेंबर 2019 रोजी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा शोध सुरू केला तेव्हा ती सांगलीत एके ठिकाणी आढळली. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा पीडितेने आरोपी आसित याने पुण्याजवळील नारायणगाव येथे एका घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले. यानंतर पीडितेच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी आसित याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. घटनास्थळाचा पंचनामा पीडिता व तिच्या आईचा जबाब नोंदवला. इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात 9 साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे साटविलकर यांनी शिक्षेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला. आरोपी आसित याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, कोणतीही सहानुभूती दाखवू नये, तसेच दंडाची रक्कम पीडितेला द्यावी अशी विनंती केली. न्यायाधीश हात्रोटे यांनी आरोपी आसित याला दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचारी सनी मोहिते, इम्रान महालकरी, पैरवी कक्षातील सुनीता अवळे, रेखा खोत आदींचे सहकार्य मिळाले.